नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विनिंग ए स्टडीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्याचं शॉर्ट नोटिफिकेशन असणार आहे येणाऱ्या कंबाईन एक्झाम संदर्भात तर तुम्हाला सर्वांना आता माहीतच झालेलं असेल की येणारी जी कंबाईन आपली सव्वीस फेब्रुवारी होणारी त्यामध्ये एस टी आय या पदासाठीच्या म्हणजे राज्य कर निरीक्षक या पदासाठीच्या जागा वाढलेल्या आहेत तर पहा ज्यावेळेस पहिल्यांदा ॲडव्हर्टाइज आले होते त्यावेळेस त्याच्यात आता एकशे नव्वद पदे होते आणि त्यामध्ये आता चारशे एकोणीस पदांची वाढ झालेली आहे म्हणजे टोटल पदे सहाशे नऊ झालेले आहेत तर पहा तर त्यानुसार सध्याची जी ॲड आहे ती पहा तुम्ही सहाय्यक कर अधिकारी शंभर पदे आहेत आणि राज्य कर निरीक्षक सहाशे नऊ म्हणजे हे स्टे राज्य कर निरीक्षक म्हणजे जे एस टी आहे ह्याच्यामध्ये चारशे एकोणीस पदांची वाढ झालेली आहे आणि पोलीस उपनिरीक्षक म्हणजे पी एस आय तीनशे शहात्तर पदे तर ही पदे वाढलेली आहेत हेच आपलं शॉर्ट नोटिफिकेशन आहे तुमच्याकडे तरी इथून पुढे एक दहा पंधरा दिवस आहेत चांगली संधी आहे की गेल्या सात आठ वर्षांमध्ये सहाशे पदांची ॲड कधी आलेली नाही फार मोठी ॲड एस टी आयची दोन हजार अकरा साली आली होती पहा बावीस आज त्यावेळेस काहीतरी हजार अकराशेची ॲड होती फार जुनी ॲड आहे त्यानंतर सहाशे नऊ हीच फार मोठी ॲड आहे अशी ॲड परत येणार नाही एक पदे वाढते अशी अपेक्षा नक्कीच होती शंभर एक पदे पण एवढे चारशे पाचशे पदे वाढतेला असं वाटलं नाही सहाशे नऊ म्हणजे जबरदस्त ॲड आहे आणि हे पुन्हा एकदा क्लिअर करतो मी स्पष्ट करून सांगतो की आता जी येणारी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला जी आपली प्रिलिम होणार आहे तर त्यामध्ये ही पदे वाढलेली आहेत म्हणजे तुम्हाला प्रिलिम द्यायची त्याच्यासाठी पदे आहेत म्हणजे पहा की ए एसओचं कट ऑफ तर जास्तच असेल शंभर पदे आहेत पण त्यापेक्षा सेकंडचं नंबर दोनचं कट ऑफ लागेल पी एस आय आणि सगळ्यात खाली कट ऑफ असेल एस uh, टी आयचं म्हणजे समजा पी एस आय तीनशे शहात्तर पदे पी एस आय समजा आपण हेच कट ऑफ लागणार पी एस आय जर समजा बावन्न लागलं तर पन्नास एस टी आयचं लागेल पी एस आयपेक्षा एक दोन मार्कांनी कमी एस टी आयचं कट ऑफ लागणार आहे अशी संधी परत नाही आहे तर पहा येणार अभ्यासाकडे लक्ष द्या एवढे शॉर्ट नोटिफिकेशन देण्यासाठीच आणि हे पदे कोणत्या ॲडव्हर्टाईजमध्ये आहेत हे क्लिअर करण्यासाठीच हा साथ छोटासा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तर सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शुभेच्छा आजच्यापुरते एवढेच थँक्स